खरतर आपण पाहिलं असेल आणि जे काही बांधव येणं आहे ते आम्ही आज नुसतं फोटोसाठी आलेलो नाही. आज एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून, एक जबाबदार पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आज आपल्याकडे आलेलो आहे. गेल्या वर्षी देखील जी काही राजकीय लढाई आपली होती ती चालू असते, कोर्टात चालू आहे, संविधानासाठी चालू आहे, ही सगळी लढाई चालू राहणार. पण एका बाजूला आपली जबाबदारी माहिती आणि ओळखून की राजकीय लढाई लढत राहणं पण नुसतं राजकारणात व्यस्त न राहता आपण आता लोकांचे जे प्रश्न आहेत ते पुन्हा एकदा या घट्टाबाह्य सरकारसमोर मांडणं आणि कोणासमोर नाही तर आपल्या शेतकऱ्यांच्या समोर सरकारला आपल्या गुडघ्यावर आणणं ही जबाबदारी आहे हे ओळखून आम्ही काम करत आहोत. पर्यावरण बदलतं आहे, वातावरण बदलतं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पाऊस कधी पडणार, गारपीट कधी होते, दुष्काळ कधी होतो हे आपल्याला आता कळून चुकलेलं आहे. कारण आपण आता पूर्वी सांगू नाही शकत की जून आला म्हणजे पाऊस येणार, नोव्हेंबर आला म्हणजे थंडी येणार सांगू शकतं असं कोणी नाही सांगू शकत. पण असाच काळ आपल्याला आठवत असेल, उद्धवसाहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यानंतर कोविडचा काळ आला, कोविडचं संक्रमण सगळीकडे झालं होतं. पण त्या काळात देखील जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली असेल, जेव्हा जेव्हा गारपीट झाली असेल महाराष्ट्रामध्ये, शेतकऱ्यांसोबत जर एक व्यक्ती कोणी उभी राहिली असेल त्यांचं नाव काय आहे? उद्धवसाहेब. बरोबर ना? हे मी नाही सांगत, हे तुम्ही सांगता. उद्धवसाहेबांनी जे वचन पहिलं महाराष्ट्राला दिलेलं कर्जमुक्तीचं, मुख्यमंत्री झाल्या झाल्या नागपूरच्या अधिवेशनात त्यांनी घोषित केलं 2 लाखापर्यंतची जी कर्ज होती ती माफ केली, आपण कर्जमुक्त केलं. केलं ना? तुमच्यापर्यंत पोचलं की नाही पोचलं? पोचलं. जी मदत यायची ती पोचली तुमच्याकडे मदत उद्धवसाहेबांच्या वेळी? पण सरकार बदललं, धोक्याचं सरकार बसलं, धोक्याचं सरकार बसलं. आणि नुसतं उद्धवसाहेबांसोबत धोका नाही केला, यांनी महाराष्ट्रासोबत केला. कारण मला आठवतं असंच आम्ही मागच्या वर्षी देखील ओला दुष्काळ सगळीकडे महाराष्ट्रात अतिवृष्टी झालेली, सततचा पाऊस लागलेला, अक्षरशः आम्ही ज्या ज्या शेतांमध्ये गेलो चिखल चिखल चिखलच होतं, पिकाचं पूर्णपणे नुकसान झालेलं, एका ठिकाणी तर ट्रॅक्टर अडकलेला मला आठवतं, ते काढण्यात एक दिवस गेला होता. पण असंच आम्ही प्रत्येक क्षेत्रात फिरत होतो, शेतकऱ्यांचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होतो, शेतकऱ्यांचा आवाज त्या विधानभवनापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत होतो. आणि अशाच दौऱ्यामुळे या सरकारला, या घट्टाबाह्य सरकारांच्या सरकारला तुम्हाला मदत जाहीर करायला लागली. पण मदतीचा पाठपुरा करत असताना सांगायला लागले की आज येणार मदत, उद्या येणार मदत, आज येणार मदत, उद्या येणार मदत. पंचनामे झाले, प्रशासनाने पंचनामे केले, तुम्हाला देखील तुमच्या फोनवर जिओ टॅगिंग, ई केवायसी वगैरे करायला लावली की नाही त्यांनी? आता मला तुम्ही समजा, शेतकरी बांधवांना मोबाईल फोन किती वापरता येतो? जे काही थोडंफार आपल्याला येतो. पण आपल्याला मला सांगा, ई केवायसी हे सोपी पद्धत आहे की सरकारने आपल्या दारी यायला पाहिजे? सरकारने आपल्याला पाहिजे ना? म्हणजे सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम घेऊन नुसतं होल्डिंग बॅनर सगळीकडे लावत आहेत. होल्डिंग देऊ राहिले आश्वासने देऊ राहिले, हे काळ स्वतः पूर्ण नाही झालं. पण अजूनही मदत झाली का मागच्या वर्षीच्या? नुसतं घोषणा झाली, मदत पोचली तुमच्याकडे? शेतकऱ्यांना येऊन जाणार का? 1 रुपया शेतकऱ्यांना मिळणार नाही किंवा पण नाही. आमचं हे म्हणणं आहे, सरकार आपल्या दारी नसून सरकार बांधणार पाहिजे. अजून कोणाला काही बोलायचं आहे का? डिपॉझिट रेट वाढले 4.5% नाही, आणि तुमचा खर्च किती झाला अपेक्षित पर एकर? किती खर्च झाला? आलू नका तुम्ही, आलू नका. मदत किती ची अपेक्षित आपली? 50 शेतकऱ्याला 3 लाख रुपये औषधावर 18% जीएसटी लावलेली. हा